रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील टटकरे यांचा विजय झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात खरा विजय हा अनंत गीते यांचाच आहे, कारण दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात टटकरेंच्यापेक्षा अधिक मतंही अनंत गीते यांना मिळालेली आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश कदम यांनी तर दापोली विधानसभा मतदारसंघातून 25,000 खाली एक मत जरी कमी पडलं तरी निवडणूक लढणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. ही प्रतिज्ञा फोल ठरल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांनी आमदार योगेश कदम यांना या प्रतिज्ञेची आठवण करून देत त्यांनी भीष्म प्रतिज्ञा पाळावी असं आवाहन माजी आमदार संजय कदम यांनी केलंय. परंतु आता गीते आयुष्यामध्ये ह्यापुढे लोकसभा काय एखादी ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक देखील जिंकू शकत नाही आणि माझं त्यांना खुला चॅलेंज आहे की त्यांनी दापोली मतदारसंघामधनं जर का मी 25,000 खाली जर का लीड घेतलं तर नक्कीच भविष्यामध्ये योगेश कदम हा आयुष्यामध्ये निवडणूक लढवणार नाही माझं त्यांना चॅलेंज आहे. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे विजयी झालेले आहेत, पण त्यांचा विजय होत असताना एकंदरीत संपूर्ण रत्नागिरी मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये रत्नागिरी आणि रत्नागिरीमधील दापोली विधानसभा आणि ग्वागर विधानसभा या दोन्ही मतदारसंघातून अनंत गीते यांना प्रचंड मताधिक्य मिळालेलं आहे. तटकरेंचा विजय हा रायगडमधून झालेला आहे आणि म्हणून इथे रत्नागिरीतले जे महायुतीचे जे पुढारी होते त्यांनी इथे वल्गना केल्या होत्या निवडणुकीपूर्वी. इथले नेते रामदास कदम यांनी सांगितलं होतं की दापोली मतदारसंघामधनं 45,000 प्लस होईल, ग्वागर मतदारसंघातनं 20,000 प्लस होईल आणि मग अशा पद्धतीनं जवळजवळ 65,000-70,000 मताधिक्य देण सांगणारे रामदास कदम आता मात्र त्या ठिकाणी कुठलंही त्याच्यामध्ये टी व्हीच्या समोर येत नाही. आणि म्हणून मी दापोली मतदारसंघातील, ग्वागर मतदारसंघातील, रत्नागिरी मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीने वर्गणा करून देखील दापोली मतदारसंघामध्ये अनंत गीतेंना प्रचंड मताधिक्य मिळालं. ग्वागर मतदारसंघामध्ये भास्करराव जाधव यांच्यामुळे प्रचंड मताधिक्य अनंत गीते साहेबांना शिवसेनेला मिळालं आणि मग त्या काळामध्ये रामदास कदम बोलले होते की मी एक मत कमी आलो तरी मी पुढची निवडणूक लढणार नाही विधानसभेची, माझा मुलगा लढणार नाही. आणि तसंच पण योगेश कदमनी सांगितलं होतं 25,000 जर एक मत कमी पडलं तर आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार नाही, आम्ही निवडणूक लढणार नाही, एवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांनी सगळं मी निवडणूक मनावरती घेतली होती आणि मग मतदारांनी दाखवून दिलं, शिवसेना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की इथे अनंत गीतेला महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्य मिळालं आणि म्हणून रामदास कदम योगेश कदम त्याची निवडणूक लढणार ना हा शब्द पाळतील का, कारण ह्या कुठलाही शब्द पाळायची कधीच सवय नाही. आणि सातत्यानं लोकांच्या एक बोलायचं आणि बोलून झाल्यानंतर लोकांनी नाकारल्यानंतर ते शब्द त्याच्यामध्ये न पाळणारे रामदास कदम आता लोक निवडणुकीला पुढच्या वाट बघणार आहेत की योगेश कदम त्याच्यामध्ये बोलला तर मी 25,000 एक मत आलं तर निवडणूक लढणार नाही, पण इथे जवळजवळ 8,500 मताने मागे राहिलेले योगेश कदम ते त्यांचा निवडणुकीचा शब्द पाळतील का.